नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज गृह मंत्रालयासोबत बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका. शिंदे गटाच्या आक्षेपानं सिनेट निवडणुकीवर स्थगितीची टांगती तलवार. सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रियेवर शिंदे गटाचा आक्षेप. वकिलांमार्फत मुंबई विद्यापीठ कुलगुरूंना पत्र पाठवलं. योजनांसाठी वाटायला पैसे आहे, मग मोबदला द्यायला का नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात राज्य सरकारला धारेवर धरलं. हे त्रिमूर्तीचं सरकार असेपर्यंत मायमाऊलीची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही. रवी राणा आणि महेश शिंदेच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जामध्ये त्रुटी. 17 ऑगस्ट पर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9,73,000 अर्ज दाखल. शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद. 9,34,000 अर्जांना मंजुरी. 39,000 अर्जांची छाननी सुरू. एजन्सी सल्ले देईल त्यानुसार अजितदादा बोलतात. गुलाबी रंगावरून बाळासाहेब थोरातांचा अजितदादांना टोला. अजित पवारांना मोदी शहांच्या दावणीला पक्ष बांधायचा होता हे आम्हाला आता समजलं. अजितदादांची मिमिक्री करत मेहबूब शेख यांचं टीकास्त्र. महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही. आपल्याच खांद्यावर चढून महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्ला बोल. विधानसभेला आमच्या 177 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भाची महायुतीशी बैठक संपन्न. महायुतीच्या बैठकीत अजित पवार गटाच्या एकाही नेत्याचं भाषण झालं नाही, तर अजित पवार गटाच्या कुठल्याच नेत्याचं भाषण न झाल्याची खंत. अमोल मिटकरींचं वक्तव्य. पदामध्ये आम्ही अडकत नाही, प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. सुप्रिया सुळेंचं विधान. हिंदू मुलींच्या डोळ्यात असू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू की बायकोचाही फोन येणार नाही. हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंकडून पोलिसांना धमकी. राज्यसभेची जागा अजित पवार गटास देण्यास भाजपमध्ये अंतर्गत विरोध. मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना अपेक्षित लीड न मिळाल्यानं भाजप नाराज असल्याची सूत्रांची माहिती. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघाचा डेटा घेऊन या. जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन. जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत. भुजबळ जिल्ह्याला लागलेली साडेसाती. नाशिक मधल्या जागा येतात का बघ. येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार. नाशिक मधील रॅलीतून जरांगेंचा इशारा. माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कुणी नाही. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर. मागच्या दाराने आमदार झालेल्यांना आरक्षणाचा प्रश्न काय कळणार. त्यांनी ग्रामीण भागात फिरावं. फडणवीसांनी हात टेकले तर हे कोण. जरांगे पाटलांची प्रवीण दरेकरांवर टीका. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपली राजकीय पोळी भाजतायत अशी शंका महाराष्ट्राला येऊ लागली आहे. जरांगेंच्या वक्तव्यावरून दरेकरांचा निशाणा. जरांगेंना आता पाडापाडीत रस असल्याचंही दरेकरांचं उत्तर. विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत. निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांचं वक्तव्य. 50 वर्षात पहिल्यांदाच बारामती विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक. सुरेश पालवे यांची अजित पवार गटाकडून बारामतीच्या निरीक्षकपदी नेमणूक. सर्व गटतट दूर करण्याची जबाबदारी निरीक्षकावर असणार. मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस. तपासासाठी अविनाश जाधवांना हजर राहण्याचे आदेश. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरण. पुरंदरमधील स्थानिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. पुरंदर विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा. पुरंदरमधून संभाजी झेंडे शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक. नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांची प्रकृती स्थिर. वसंत चव्हाणांवर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार. श्वास घेण्यास अडचण होत असल्यानं रुग्णालयात उपचार सुरू होते. नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षावरून 5 वर्ष. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय. नाशिक पालिका आयुक्त रजेवर असल्यामुळे पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्रभारी पदभार सुपूर्द. धीरज सिंग यांनी पुणे एफटीआयआयच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. 28 वर्षांच्या कारकिर्दीत सिंग यांची प्रसार माध्यम, संपर्क आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.
एनसीडीसीकडून थकहमी कर्ज मिळण्यासाठी 4 कारखान्यांचा प्रस्ताव. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत 692 कोटीचा थकहमीला मान्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील 4 सहकारी कारखान्यांचा राज्य सरकारकडून प्रस्ताव. राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस. महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी 2,766 कोटींच्या कामांना मंजुरी. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध कामांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी. कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार. इंडिगो कंपनीचे कंपनीकडून सेवा दिली जाणार. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची पुन्हा चाचणी सुरू. 2025 मार्च अखेरीस मालवाहतुकीची विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो कडून विमान प्रवाशांना सूट. 1,015 रुपयांमध्ये प्रवास करता येणार. आजच तिकिटांचं बुकिंग करता येणार. म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाद्वारे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक. म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल. वाढीव जागांबाबतचा निकाल सर्व शिक्षण मंडळांना लागू. आरटीई प्रवेशाबाबत उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. 10वी 12वीच्या वेळापत्रकावर आक्षेप. 10 दिवस आधी परीक्षा होणार असल्यानं नियोजन बिघडणार. शिक्षकांचा विरोध. घरोघरी तिरंगा मोहिमेमुळे राष्ट्रध्वज साहित्याची दरवाढ. साहित्याच्या दरात 15 ते 20% दरवाढ. स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई. तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक विद्युत रोषणाई. स्वातंत्र्यदिनासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईत इमारती न्हाऊन निघाल्या. कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजांवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरण तिरंगी रंगाच्या विद्युत रोषणाईनं उजळलं. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणावर देखील तिरंगी विद्युत रोषणाई. धरणाच्या 10 दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई. ठाण्यातील भातसा धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई. मनमोहक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी.